राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा मारला। वांद्र्यातील निवासस्थानी तब्बल 12 तास ईडीने छापेमारी करत चौकशी केली। ईडीने परबांच्या वांद्र्यातील घरातून काही कागदपत्र देखील जप्त केली आहेत। ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे। ईडीचे सहसंचालक तासीन सुलतान यांनी अजिंक्य तारा निवासस्थानी चौकशी केली, तर अनिल परबांनी पुण्यातील विभास साठे यांच्याकडून दापोलीतील रिसॉर्टसाठी जमीन खरेदी केली होती आणि याच पार्श्वभूमीवर या जमीन व्यवहाराच्या तपासासाठी ईडीने पुण्यामध्ये देखील छापेमारी केली, तर कोकणातील दापोलीच्या साई रिसॉर्टच्या आवारामध्ये देखील त्यांनी चौकशी केली। तर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलं। त्यानंतर अनिल परबांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीनं आज आपल्यावर कारवाई केल्याचं म्हटलं। हे सगळं असताना हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेलं नाही, हे रिसॉर्ट पूर्ण झालेलं नाही असं असताना पर्यावरणाची दोन कलम लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं अशा प्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनला नोंद केला। जे रिसॉर्ट चालूच नाहीये, ज्याच्याबद्दल प्रदूषण महामंडळाने रिपोर्ट दिलेला आहे, प्रांतांनी रिपोर्ट दिलेला आहे, पोलिसांनी रिपोर्ट दिलेला आहे की हे रिसॉर्ट चालू नाही, तरी देखील माझ्या नावाने साई रिसॉर्टच्या नावाने अशा प्रकारची नोटीस काढली गेली, एक तक्रार दाखल केली गेली आणि त्या तक्रारीला प्रेडिकेटेड ऑफेन्स समजून आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरती आज ही छापेमारीची कारवाई केलेली आहे। त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत। ज्या यंत्रणा मला कुठलेही प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे। यापूर्वी देखील मी दिलेलं आहे उत्तर, या बाबतीमध्ये यापूर्वी देखील उत्तरं दिली होती, आज देखील मी त्यांना सगळी उत्तरं दिलेली आहेत। त्यामुळे याच्या पुढे देखील जरी त्यांनी मला प्रश्न विचारले तरी देखील उत्तरं देण्याची माझी तयारी आहे।